बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न, एका वस्तूची खरेदीची किंमत विक्रीच्या किमतीच्या %80 आहे, तर विक्रीची किंमत ही खरेदीच्या किमतीच्या शेकडा किती? एका वस्तूची खरेदीची किंमत विक्रीच्या किमतीच्या %80 म्हणजे 80/100 या पद्धतीने लिहा। याचं कारण खरेदी किंमत आणि विक्री किमतीचं गुणोत्तर। ज्या वेळेस विक्री किंमत 100 असेल त्यावेळेस खरेदी किंमत 80 असं गणित म्हणते। म्हणजे काय? खरेदी किंमत आणि मित्रांनो विक्री किमतीचं गुणोत्तर हे 80/100 अशा पद्धतीचं आहे। प्रश्न विचारला विक्रीची किंमत खरेदीच्या किमतीच्या शेकडा किती, मग विक्रीच्या किमतीचं गुणोत्तर अंशस्थानी लिहा, खरेदीच्या किमतीचं गुणोत्तर छेदस्थानी लिहा। शेकडा किती असं प्रश्न विचारला म्हणून अंशस्थानी विक्रीच्या गुणोत्तरासोबत 100 गुणिला लिहा। या शून्याला हे शून्य गायब, बेचूक 8, बेपंच 10 आणि 4 एक 4 4 25 100। आता 25 आणि उरल्या 5 गुणाकार म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर 125%। विक्रीची किंमत ही खरेदीच्या किमतीच्या शेकडा किती, तर 125% हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे। ओके मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील प्रत्येक प्रश्नाच्या तयारीसाठी जरूर सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रामकृष्ण।